नमस्कार, मी दिनेश राव खडकंदळ। आज दिनांक 15/12/2020 रोजी आपण आलेले भडगाव तालुक्यात वडजी गावात। निलेश राजपूत साहेबांनी आपले इन्फ्लेक्सवरती विश्वास ठेवून एक 2 वर्षापासून पहिले त्यांनी आपले प्रोडक्ट वापरलेले आणि यावर्षी केळीवरती त्यांनी पहिल्यापासून केलेले। तर आपण राजपूत साहेबांना त्यांच्याच तोंडातून ऐकू की त्यांनी आपले प्रोडक्ट वापरल्यामुळे इन्फ्लेक्स कंपनीचे त्यांना काय जाणवलं। साहेब नमस्कार। नमस्कार। तुमचं पूर्ण नाव सांगा। माझं नाव आहे निलेश कपूरचंद राजपूत। हां, मी राहणार वडजीतला आहे। वडजी भडगाव तालुका। भडगाव तालुका। साहेब, तुम्ही जे आपले इन्फ्लेक्स कंपनीचे प्रोडक्ट वापरले केळीवरती कोणत्या पद्धतीने वापरलं पहिलं? याच्यामध्ये आपण पहिलं ते सुपरकोळा पाणी तुम्ही इन्फ्लेक्सवरचे कंपनीचे औषध दिलेले होते। हो, सुपरकोळा पाणी ऑलराऊंडर। त्याच्यात बीज प्रक्रिया केली। बीज प्रक्रिया केल्यानंतर ते लागवड केली आपण आणि स्वाईन लेप ते सुद्धा आपण मटेरियलमध्ये पहिले स्वाईन लेप पण पहिले टाकून दिले आणि बीज प्रक्रिया करून खोड लागवड केली। तर केळी लागवड केल्यानंतर बीज प्रक्रियानंतर तुम्हाला काय जाणवलं साहेब? जाणवलं म्हणजे रिझल्ट चांगला, कारण याची जे उगम शक्ती एकदम फास्ट आहे। याच्यामध्ये उगम शक्ती एकदम फास्ट झाली। त्याच्यानंतर पेक्षा, कारण आमच्या बरोबरचे जे माणसांनी आज केळी लावलेली आहे त्यांच्यात जर बघितलं तर त्याचं आज कोणतं निघत आहे, पण आपलं त्याच्यावरती दोन दोन पानं म्हणजे तिसऱ्या चौथ्या पानावरती केळी आलेली आहे। साहेबाचं म्हणणं आहे की बीज प्रक्रिया केल्यानंतर त्यांचं केळीची उगण शक्ती एकदम चांगली झाली। हो, आणि त्याच्यानंतर ते रोग प्रतिकार शक्ती लागलेली नाही। रोग प्रतिकार शक्ती एकदम बेस्ट वाढली, कारण की वातानुसार जे पण आता करपा वगैरे जो पण वाढ वगैरे थांबते हे तुमची आता अजून कुठं दिसत नाही? काहीच नाही आले नाही, अजून पण काहीच हे आले नाही। तर साहेब, तुम्ही हे वापरल्यामुळे समाधान आहात? एकदम समाधानी, कारण की आता आमचे जर कोण सांगणार पण नाही की आमच्या केळीला 1 महिना वरती 8 दिवस झालेले असं कोणच म्हणणार, कोणीच सांगणार। म्हणजे 1 महिना 8 दिवस आज बरोबर झालेला, आजचा 8वा दिवस आहे। 2 महिन्याची केळी सुद्धा अशी बरोबर नाही, अजून कोणा 2 महिन्याची केळी सुद्धा बरोबर नाही। तर हे प्रोडक्ट वापरल्यामुळे समाधान आहे, कारण की या गोष्टीला आता विशेष आहे। म्हणजे जर कोण युज बी केलं तर कोणाचं नुकसान होणार नाही गोष्टीवरती, आपल्याला आपल्या सक्षम। हे जर अजून जर काही शेतकऱ्यांना जर सांगितलं नक्की 100% नाही।